उद्या दसऱ्याचा सण आहे, पण उद्या दसऱ्याचं सोनं लुटण्याआधी तमाम रायगडवासियांना मी विनंती करतो की देशाच्या सीमेचं रक्षण करताना महाड तालुक्यातील ईशान्य कांबळे गावचे शहीद जवान राहुल भगत हे छातीवर गोळ्या घेऊन ह्या देशाच्या रक्षणासाठी, ह्या देशातील नागरिकांच्या रक्षणासाठी शहीद झालेले आहेत। सोनं निश्चित लुटा, परंतु आधी आपल्या देशाच्या या शहीद जवानाला आपण भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी त्याच्या या अंत्ययात्रेत आपण सर्व रायगडवासियांनी सहभागी व्हावं। शाळेतील विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी या अंतिम रायगडमधील महाड तालुक्यातील ईशान्य कांबळे गावातील जवान राहुल आनंद भगत वय वर्ष 28 यांना देश सेवा करताना वीरमरण आले। शहीद राहुल हे 2015 फौजमध्ये भरती झाले होते। EME सेंटर हैदराबाद येथे ट्रेनिंग घेतल्यानंतर सध्या ते बारामुल्ला येथे ड्युटीवर होते। बारामुल्ला येथे सेवा बजावत असताना गोळी लागून राहुल शहीद झाले आहेत। त्यांच्या घरच्यांना याबाबत मिलिटरीमधून फोन आला। उद्या दिनांक 5 रोजी सकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत। शहीद राहुल भगत यांच्या मागे आई, वडील, दोन भाऊ, पत्नी आणि एक मुलगा असा परिवार आहे। राहुल भगत शहीद झाल्याच्या वृत्ताने संपूर्ण महाड, पोलादपूरसह रायगड, महाराष्ट्रामध्ये आणि देशात शोक व्यक्त केला जातोय। दमशील सावंतसह ब्युरो रिपोर्ट, रायगड।